नमस्कार, पैशांच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत. सोन्याचा भाव चांगलाच वधारलाय. या आठवड्यात सोन्याच्या भावानं 19,000 रुपयांचा टप्पा पार केलाय. सोन्यातली ही तेजी कुठं जाऊन थांबेल असा प्रश्न असतानाच सोन्याचा भाव लवकरच 25,000 रुपयांपर्यंत जाईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण तरीही देशातल्या जनतेची सोन्याची भूक काही संपणार नाही असं जाणकारांचं मत आहे. अमेरिकेपाठोपाठ आता युरोपीय देश वित्तीय संकटात सापडल्याचं दिसतंय. ग्रीस, पोर्तुगाल आणि इटली या देशांच्या अर्थव्यवस्थांपुढे मोठी वित्तीय आव्हानं आहेत. या आव्हानांमधून मार्ग निघेल पण केव्हा हे मात्र स्पष्ट होत नाहीये. त्याचबरोबर युरो या चलनाबाबतही आता साशंकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोन्यातली गुंतवणूक सर्वात कमी जोखमीची असल्यानं देश आणि मोठ्या वित्तीय संस्था सोन्यात गुंतवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्याचा भाव 25,000 पातळी गाठेल असं सोनं चांदी व्यापाऱ्यांचं मत आहे. $8 के ऊपर लोगों का विश्वास थोड़ा सा डगमगा है और सोने के ऊपर जो विश्वास है वो चाइना से लेके पूरे वर्ल्ड के अंदर में धीरे धीरे सब जगह से सोना लोग खरीद रहे पूरे कंट्रियों में से. और जैसे कंट्रियों की जब भी लेवाली होती है तो हम आम आदमी को कुछ भी नहीं कर सकता है. और ये सोना ऐसा मुझे लग रहा है कि 25,000 की सपाटी पार करेगा. जागतिक अर्थव्यवस्थेपुढे आता युरोपातल्या समस्या दूर करण्याचं आव्हान आहे. त्या दृष्टीनं पावलंही उचलली जात आहेत. अमेरिकेत पुन्हा ग्राहकांची खरेदी सुरू झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी धीम्या गतीनं वाढत आहे, मात्र ही मागणी कमी कॅरेटच्या दागिन्यांची आहे. अभी इतनी अमेरिका की पोजीशन डाउन हो चुकी है कि सारा ये बार हम लोग ने 6 कैरेट का सोना बना के ज्वेलरी भेजी हुई है. और 6 कैरेट का सोना पूरे मार्केट के अंदर में अमेरिकन लोगों ने उसको एक्सेप्ट किया हुआ है. और धीरे धीरे ऐसा लग रहा है स्टील और भी कोई बहुत सी जो मेटल है उसके अंदर ये चले जाएगा बिजनेस. ऐसा नहीं है कि सोना के ऊपर ही रहेगा. 19,000 रुपयांचा भाव भारतीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. या चढत्या भावाच्या काळातही भारताचा सोनं खरेदीतला अव्वल क्रमांक खाली जाणार नाही असं दिसतंय. आम जनता जो भी है उनको भी धीरे धीरे सोने पे विश्वास हो गया. तो मुझे ऐसा लग रहा है कि इम्पोर्ट डे बाय डे भारत देशी प्रथम क्रमांक पे है और उसको सेकंड क्रमांक पे जाएगा नहीं. 2009 सुरुवातीस सोन्याचा भाव सुमारे 14,000 ते 15,000 रुपयांच्या घरात होता. त्यावेळी हा आता सोन्याचा उच्चांक आहे असं म्हटलं जात होतं. पण आता वर्षानंतर हा भाव 19,000 रुपयांच्या घरात पोहोचलाय. या वाढत्या काळात आता भारतातही कमी कॅरेटच्या दागिन्यांची फॅशन येईल का असा प्रश्न उपस्थित होतोय. ईटीव्ही न्यूज मुंबई. पैशांच्या गोष्टींमध्ये पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर.